औरंगाबाद येथील सभेतल्या राज ठाकरेंच्या चार मिनिटांच्या प्रक्षोभक भाषणावर पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे राज ठाकरेंवर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय शिवाय औरंगाबाद पोलीस राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलवण्याचीही शक्यता आहे मुंबई पोलीस देखील राज ठाकरेंना एकशे एकोणपन्नास कलमांतर्गत नोटीस देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी येऊ शकतात अशी ही माहिती आहे कृष्णा या संदर्भातले ताजे अपडेट थेट औरंगाबाद मधनं आपल्याला देत कृष्णा आणखी एक नोटीस राज ठाकरेंना मिळेल अशी शक्यता आहे ती नोटीस नेमकी काय सांगते ते नेमकं कलम कोणते आहे त्यातल्या तरतुदी काय कृष्णा अश्विन ज्या गुन्ह्यांची शिक्षा सात वर्षापेक्षा कमी असे oh. असते अशा गुन्ह्यांमध्ये सी आर पी सी कलम एक्केचाळीस एक, एक नु, आ, नुसार आ, एक नोटीस देण्यात येते आणि या नोटीसी प्रमाणे सक्षम माफ करा स, समक्ष हजर या ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात येतात आणि अशा प्रकारच्या नोटीसी नंतर जो व्यक्ती हजर राहतो त्याला अटक करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचं आपलं म्हणणं मांडण्यासाठीची ही, ही नोटीस आहे ही नोटीस राज ठाकरे यांना देण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे त्यांचं लोकेशन पाहून येत्या एक दोन दिवसात ही नोटीस देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे त्यांना औरंगाबादमध्ये हजर राहा असे आपल्या वर या या कलमांतर गु गुन्हे दाखल झालेले आहेत अशा प्रकारची ही नोटीस असते आणि ही त्यांना लवकरच देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितलेलं आहे अश्विन कृष्णा धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट